आता लहान मुलांना सुद्धा कोरोनाची लस मिळणार आहे. 2 ते 18 या वयोगटासाठी कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळालेली आहे. मुलांच्या लसीकरणाला DCGI परवानगी दिलेली आहे, त्यामुळे आता मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. अनेक प्रश्न आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनात याबाबत उपस्थित होत होते. लहान मुलांचं लसीकरण कधी होणार याबाबत सतत चर्चा होत होत्या, सतत वेगवेगळ्या बातम्या आपल्या कानावर येत होत्या. मात्र आता अखेर लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. DCGI परवानगी दिलेली आहे आणि आता लहान मुलांना लस देता येणार आहे. लवकरच कोरोनाची लस लहान मुलांसाठी उपलब्ध होतीये. 2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता कोवॅक्सिन लस 2 ते 18 वयोगटातल्या मुलांना देता येणार आहे. अजूनही लहान मुलांना ही लस कशी देता येईल आणि त्यानंतर काही साईड इफेक्ट्स होतील का, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत. आपण एक ग्राफिक्स या संदर्भातलं बघूया. 2 ते 18 वयोगटातल्या मुलांना आता लस देता येणार आहे. दोन डोसमध्ये मुलांना लस देता येईल. जशी मोठ्यांना 2 डोसमध्ये लस दिली तशीच ही लस दिली जाईल. कोवॅक्सिन लस द्यायला DCGI मंजुरी अखेर दिलेली आहे. टप्प्याटप्प्यानं मुलांचं लसीकरण होणार आहे. ज्या पद्धतीनं मोठ्यांचं लसीकरण टप्प्याटप्प्यानं झालं तेच मुलांच्या बाबतीत होईल. मुलांना ताप सर्दी खोकला असताना लस देऊ नये असा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यात नमूद केलेला आहे. आजार असलेल्या मुलांचं प्राधान्यानं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या मुलांना काही आजार आहेत त्यांचं लसीकरण आधी केलं जाईल. आजार असलेल्या मुलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच लस घ्यायची आहे. नंतर डिसेंबरच्या आसपास लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. गेले अनेक महिने लहान मुलांच्या लसीच्या चाचण्या सुरू होत्या. कोवॅक्सिनच्या चाचण्यांमध्ये मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत, त्यामुळे आता DCGI लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिलेली आहे. 2 ते 18 वयोगटातल्या लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. तर एकंदरीत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नांची उत्तरं Zee24च्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. तज्ज्ञ आपल्यासोबत सहभागी होतात. आपल्यासोबत डॉक्टर बकुळ पारेख आहेत. आपण त्यांच्याकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं. टास्क फोर्सेस सदस्य आणि एक पेडियाट्रिशियन या नात्यानं तुमच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, लहान मुलांच्या लसीकरणासाठी सगळ्यात आधी पालकांमध्ये विश्वास कसा निर्माण केला जाणार आहे? हे एकदम महत्वाचा प्रश्न आहे की जे पालकांना हमेशा मिसइन्फॉर्मेशन मिळते आणि त्यामुळे त्या लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की लसीकरण खरोखर उपयोगी होणार की ते आडअसर होणार. पण आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 90% लोकांना महाराष्ट्रामध्ये वॅक्सिन दिला आहे आणि अजूनपर्यंत काही एवढा काही सिरियस इन्सिडन्स झालेला नाहीये. आणि म्हणून पालकांना आपण सांगू शकतो की हे वॅक्सिन एकदमच सेफ आहे आणि ते घ्यायलाच पाहिजे. कारण की लहान मुलांना जर 2 डोस मिळाले तर ते लोकांना जे इन्फेक्शन लागतो एडल्ट्सकडून ते नाही लागणार आणि शाळेला जाताना पण त्या लोकांना काही मनात टेन्शन नाही येणार. बरं डॉक्टर, दुसरा एक मुद्दा असा आहे, कॅन्सरग्रस्त मुलं असू देत, स्पेशल चाइल्ड किंवा मग किडनी ट्रान्सप्लांट झालेले किंवा इतर कुठले आजार असलेले जे लहान मुलं आहेत त्यांच्या लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात अजूनही प्रश्न आहे, त्यांना कसं आश्वस्त कराल? मी तर उलट सांगणार की जे लोकांना असे आजार आहे किडनीची, हृदयाची, मानसिक किंवा कॅन्सर, त्या लोकांनी खरोखर वॅक्सिन आधी घ्यायला पाहिजे. कारण की असे बाळांना जर आजारी लागली किंवा कोविड लागला तर कॉम्प्लिकेशन्सची शक्यता एकदमच जास्त असते. तर मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी नाही नको असेल तर आपण हे वॅक्सिन द्यायलाच पाहिजे. उलट वॅक्सिन इज व्हेरी सेफ आणि घेतलं तर बाळांना पण चांगला फायदा होईल. बरं, लसीकरणानंतर आपल्या सगळ्यांना कुणाकुणाला पहिल्या डोसनंतर किंवा दुसऱ्या डोसनंतर काही त्रास झाला तर तसं लहान मुलांच्या बाबतीत पण होणार आहे का, त्यांना काही त्रास होणार आहे का? नाही, आता मोठ्या माणसाला पण जेव्हा आपण लसीकरण केला तेव्हा त्रास कुठला होता? जास्त करून ताप किंवा काही काही वेळेला डोकं दुखणं, पण जास्त करून काही वेळा मोठा किंवा आपण जे म्हणतो ना की एक डेटली रिएक्शन अशी काही आलेली नव्हती आणि म्हणून बाळांमध्ये पण अशी रिएक्शन येण्याची शक्यता कमी आहे. एखाद वेळा आला तर थोडासा ताप किंवा थोडासा पायाला दुखणं किंवा डोकं दुखणं होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये आपण फक्त पॅरासिटामॉल दिली तरी इट कॅन कम अंडर कंट्रोल. म्हणजे काही तशी भीती ठेवायची गरज नाहीये. डॉक्टर बळकुळ आपल्यासोबत आता डॉक्टर संजय ओक सुद्धा आहे, टास्क फोर्सचे अध्यक्ष. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. डॉक्टर संजय, खूप खूप स्वागत तुमचं. डॉक्टर संजय, सगळ्यात आधी तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं, कोवॅक्सिन लस आता भारतात लहान मुलांना सुद्धा दिली जाणार आहे, पण त्यासाठी कशा पद्धतीचं नियोजन केलं जाणार आहे?
माझ्या मते ही सर्वात आनंदाची अशी गोष्ट आहे. कालच रात्री टास्क फोर्सची विस्तृत बैठक झाली, ज्याच्यामध्ये टास्क फोर्सनं शासनाला लहान मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. मी पूर्णपणे सहमत आहे. माझे हे सहकारी डॉक्टर बकुल पारेख आणि लहान मुलांच्या टास्क फोर्सचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुहास प्रभू यांच्या मतांशी. आपल्याला आता दोन लसी उपलब्ध होतील. पहिलं कोव्हॅक्सिन आहे, ही दोन डोसेजेसमध्ये घ्यायची आहे आणि 28 दिवसाच्या फरकानं घ्यायची. आणि दुसरी जी आहे ती झायडस कॅडिलाची झायकोविड डी, ही जी लस आहे ही इंट्राडर्मल आहे. या दोन लसींमध्ये थोडासा फरक आहे. झायकोविड जी आहे ती इंट्राडर्मल म्हणजे त्वचेच्या आवरणांमध्ये द्यावयाची लस आहे, पण याचे 3 डोसेजेस घ्यायचे आहेत. ही जी लस आहे ही 12 वर्षाच्या वरती म्हणजे 12 ते 18 आणि प्रौढांमध्ये उपयुक्त ठरणार आहे. आणि कोव्हॅक्सिन जी आहे ती मात्र 2 ते 18 या वयोगटामध्ये उपलब्ध ठरणार आहे. डॉक्टर पारिख माझे सहकारी म्हटले ते अगदी बरोबर आहे की यापूर्वी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साधारणतः 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम धडाक्याने राबवला आहे आणि आज जी काही थोडीफार चांगली चिन्ह दिसत आहेत ती त्याच्यामुळेच दिसत आहेत, हेही सत्य नाकारता येण्यासारखं नाही. आणि कोणालाही फारसा मोठा दुष्परिणाम म्हणजे ऍडव्हर्स रिॲक्शन किंवा साईड इफेक्ट हे दिसून आलेलं नाही. लहान मुलांच्या बाबतीमध्ये काही काळजी निश्चित घ्यायला हवी. जर तुमच्या मुलाला सर्दी, पडस, ताप, डायरिया, मळमळ, उलट्या यातल्या काही एखाद्या दिवशी असेल, आणि लहान मुलांना असू शकतं, जस्ट चेंज ऑफ वेदर कॅन ऑल्सो प्रेसिपिटेट सच थिंग्स, तर त्यावेळेला तुम्ही लसीकरण एक साधारणतः 8 आठवड्यासाठी पुढे टाळा. परंतु आपल्या मुलाला लवकरात लवकर लसीकृत करून घ्या. टास्क फोर्सनं शासनाला विनंती केली आहे की हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कमी वेळात राबवण्यासाठी आपण खासगी रुग्णालय आणि सार्वजनिक रुग्णालय या दोनचाही वापर करायला हवा. कदाचित काही मोठ्या शाळांमध्ये आपल्याला असे कॅम्प्स किंवा प्रोजेक्ट्स करता येतील का पीडियाट्रिशियन्सच्या सहकार्यानं, याचाही विचार आपण करायला हवा. पण आपण लवकरात लवकर लसीकरण करायला हवं. लसीकरण टप्प्याटप्प्याने करावं. मला वाटतं आपण सुरुवात 12 ते 18 या थोड्याशा प्रौढ वयोगटापासून करावी आणि मग आपण आपलं वय जे आहे ते 2 ते 8 कडे आणावं असं मला वाटतं. डॉक्टर संजय, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपल्या सगळ्यांचं लसीकरण झालं त्यावेळेला जनजागृती करावी लागली, त्यानंतर सगळे हळूहळू लसीकरणासाठी यायला लागलेले आहेत. पालकांच्या मनात मुलांच्या बाबतीत सगळ्यात मोठा संभ्रम असतो द्यायची की नाही लस. मग या सगळ्या पालकांना तुम्ही कसं आश्वस्त कराल जी 24 तासच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्हली हे सगळं आपल्याला पालकांपर्यंत पोहोचवता येते, त्यामुळे तुमच्याकडनं ही माहिती अपेक्षित आहे. निश्चित, आपला माध्यमांचा जो सहभाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. काल टास्क फोर्सनं शासनाला जी ऍडवायझरी पाठवली त्याच्याही मध्ये ह्याच्यावरती अधोरेखित आम्ही केलंय की जेवढी म्हणून माध्यम आहे, दृकश्राव्य असतील, प्रिंट असेल, या सर्व माध्यमांचा वापर करून आपण आपल्या सर्वजण सामान्यांना आश्वस्त करूया की लसीला पर्याय नाही. लस आणि मास्क या दोन गोष्टीच आपल्याला 2022 किंवा त्यापुढच्या काळामध्ये या आजारापासून वाचवणार आहे. त्यामुळे पालकांना आश्वस्त करण्याची एक विस्तृत ऍडवायझरी आमचे जे सहकारी आहेत बकुळ आहे, डॉक्टर प्रभू आहेत, ही मंडळी रिलीज करतीलच माझ्या बाजूनं, कारण मीही लहान मुलांचीच सर्जरी करतो. त्याच्यामुळे निश्चित सांगावं असं वाटतंय की आपण आपल्या मुलाला लसीपासून भ्रामक समजुती आणि भीतींमुळे वंचित ठेवू नका. आपण आपल्या मुलाला ज्या वेळेला ज्या प्रकारे शासन कार्यक्रम राबवेल त्यावेळेला आपल्या जवळच्या केंद्रावरती घेऊन जा आणि त्याला लस द्या. त्याला काहीही साईड इफेक्ट होणार नाही याबद्दल माझ्या मनात अजिबात संदेह नाही. डॉक्टर पारिख जे म्हणाले की कधी थोडासा ताप येईल, दुसरी जी आहे झायकोविड ही तर इंट्राडर्मल आहे म्हणजे आपल्या त्वचेला एखादी मुंगी चावावी तद्वत ती लस असेल. कोव्हॅक्सिन जी आहे ती इंट्रामस्क्युलर असेल त्यामुळे ते दंडातलं एक इंजेक्शन असेल, पण त्या पलीकडे तुमच्या मुलाला कोणताही त्रास होणार नाही. आणि अभावानच जर कोणाला थोडासा ताप किंवा कणकण आली तर जसं डॉक्टर बकुल म्हणाले की पॅरासिटामॉलची गोळी हा त्याच्यावरचा उपाय आहे, तेच आपण करायला हवं. पण अशा भ्रामक समजुतींमुळे आपण लसीपासून आपल्या मुलाला लांब ठेवू नये.
लस घेऊनही कोरोना झाल्याची अनेक उदाहरणं अॅडल्ट्समध्ये आम्ही पाहिली आहेत, ती बोलली जातात. पण एक निश्चित सांगावं असं वाटतं की लस दिलेल्या व्यक्तींना जेव्हा कोरोना होतो तेव्हा त्याची दाहकता, त्याची तीव्रता ही खूप कमी असते आणि आयसीयूमध्ये भरती होण्याचे किंवा प्राण जाण्याचे प्रसंग अभावाने येतात. तेव्हा लस ही निश्चितच आपलं संरक्षण करते हे लक्षात घेऊन आपण ते द्यायला पाहिजे. डॉक्टर संजय, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. त्याआधी प्रेक्षकांना पुन्हा ही माहिती मी देते. लहान मुलांना आता 2 ते 18 या वयोगटातल्या लहान मुलांना आता कोवॅक्सिन लस देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण ही लस देण्यापूर्वी आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त Zee24 तासवर तुम्हाला टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक आणि डॉक्टर बकुळ पारेख हे टास्क फोर्सचे सदस्य आहेत यांच्याकडून मिळतात. पुन्हा एकदा जाऊयात आपण डॉक्टर संजय ओक यांच्याकडे. डॉक्टर, सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की झायकोव आणि कोवॅक्सिन या दोन लसी लहान मुलांना देता येणार आहेत, तर हे दोन्ही ऑप्शन पालकांपुढे ठेवले जाणार आहेत की मग जी अवेलेबल असेल ती मुलांना द्यायची? तो मुद्दा जसं अॅडल्ट्सच्या बाबतीत झालं होतं की सुरुवातीला आपल्याला कोविशिल्ड चालू, आपल्याला चॉईस नव्हता, तर कोणत्या लसीची उपलब्धता किती मोठ्या प्रमाणामध्ये येते आहे त्याच्यावरती तो निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं. आणि मला निदान प्रौढांच्या लसीकरणामधनं तरी मी जे काही शिकलो आहे तर मला असं वाटतं की डिस्ट्रीब्युशनचा जो अधिकार आहे तो शासनानं स्वतःकडेच ठेवावा आणि मग पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर दोघांनी म्हणून ते एक्झिक्यूट करावे. एकदा जाते डॉक्टर बकुळ पारेख यांच्याकडे. सर, कशा पद्धतीनं हे लसीकरण केलं जाणार आहे? कारण ज्या पद्धतीनं आपण रुबेलाच्या वेळेला शाळांमध्ये मुलांना लस दिली होती तसंच काहीसं नियोजन केलं जाणार आहे की आणखी काही पर्याय तुमच्यापर्यंत तुमच्यापुढे आहेत? नाही, जसं डॉक्टर संजय ओक सरांनी सांगितलं की वॅक्सिनेशनमध्ये आपण प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टनरशिप करणारच आहोत आणि पीडियाट्रिशियन्स पण त्याच्यामध्ये मदत करणार. मग जसा जसा आपल्याकडे स्टॉक आत येत गेला की आपण ते वॅक्सिनेशन लवकरात लवकर करायला पाहिजे आणि त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन जे आहे ते गव्हर्नमेंटच घेणार आणि टास्क फोर्स त्याच्यामध्ये मदत करणार. परंतु एक वस्तू नक्की आहे की आपण लवकरात लवकर लोकांचं लसीकरण करावं, ते शाळेमध्ये कॅम्प करून किंवा कोणत्या पीडियाट्रिशियनची हॉस्पिटलमध्ये किंवा आपला हेल्थ सेंटरवर, पण व्हेरेवर इट इज पॉसिबल अँड विच एव्हर वॅक्सिन इज अवेलेबल ते आपण घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा मी जाते डॉक्टर संजय ओक यांच्याकडे आणि प्रेक्षकांना पुन्हा महत्त्वाची माहिती. तुमच्या मनातले तुमच्या मुलांसाठीच्या लसीकरणाबाबतचे सगळे प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं Zee24 तासवर तुम्हाला आत्ता मिळतात. तेव्हा नक्की हा कार्यक्रम आत्ता पाहत राहा. डॉक्टर संजय सर, पुन्हा एकदा आपला संपर्क संजय सरांशी तुटलेला आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. पुन्हा एकदा मी डॉक्टर बकुळ पारेख यांच्याकडे जाते. सर, एक महत्त्वाचा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्झा वॅक्सिन लहान मुलांना द्यावं आणि त्याचा बूस्टर डोससुद्धा द्यावा असं सांगितलं होतं या कोरोना काळामध्ये. तर त्या पालकांच्या मनात असा प्रश्न आहे की जर इन्फ्लुएन्झाचा डोस दिलेला आहे तर मग कोरोना वॅक्सिनसुद्धा द्यायची का? हा, हे एकदम महत्वाचा प्रश्न आहे कारण की लोकांच्या मनामध्ये रॉंग इन्फॉर्मेशन गेली होती की इन्फ्लुएन्झाचा लसीकरण करून आपण कोविड अटकवू शकतो, पण तसं नाहीये. इन्फ्लुएन्झाचा वॅक्सिन आपण आधीपासून देतो, 6 महिन्यापासून सुरुवात करतो. 5 वर्षापर्यंत आपली CVIP ची जे कमिटी आहे IAP ची, त्यांनी सजेस्ट केलाय की एक डोस आणि दुसरा डोस महिन्याच्या नंतर ते मे पासून ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत घ्यावं. पण देट विल प्रिव्हेंट इन्फ्लुएन्झा आणि त्याच्या चिन्ह जे आहे ते कोविड सारखेच आहे, म्हणून ते कन्फ्युजन अवॉइड करायला आणि आजारी थांबवायला आपण इन्फ्लुएन्झा डोस द्यायचो. पण कोविड वॅक्सिन आपला कोविड अटकवायला, दॅट इज स्पेसिफिकली मेन फॉर कोविड, आणि त्यामुळे कोविड वॅक्सिन घ्यायलाच पाहिजे. तुम्ही इन्फ्लुएन्झाचा डोस घेतला असेल की नसेल, पण कोविड वॅक्सिन इज वेगळं आहे आणि ते घ्यायलाच पाहिजे. बरं, आणखी एक प्रश्न सगळ्या पालकांच्या मनात असा सुद्धा आहे की हर्ड इम्युनिटी आता येते, मग हर्ड इम्युनिटी येत असताना सुद्धा मुलांना लस देण्याची गरज आहे का? हे एक तुम्हाला सांगतो की हर्ड इम्युनिटी केव्हा येणार, जेव्हा तुम्ही 70-80% आपला पॉप्युलेशन आहे त्याचं लसीकरण तेव्हा. आणि आपला पॉप्युलेशन 30% 30% लहान मुलांच्या गट वयोगटात आहे आणि त्यामुळे जर त्या लोकांचं वॅक्सिनेशन नाही केलं तर हर्ड इम्युनिटी जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी नाही येणार. आता जे सिरो सर्वे झाला त्याच्यामध्ये 70% एडल्ट आणि चिल्ड्रन त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज आहे, पण ते अँटीबॉडी कायम राहावी त्यासाठी आपल्याला वॅक्सिन आणि लसीकरण ऑलमोस्ट 90% ऑफ द पॉप्युलेशनच्या करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचा वयोगट आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे.
बरं सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेला आपल्या सगळ्यांसाठी लसीकरण सुरू झालं होतं त्यावेळेला मला कोवॅक्सिन नको किंवा मला कोविशिल्डच हवी, कोवॅक्सिनच हवी किंवा स्पुटनिक हवी अशी सगळी कारणं देत अनेकांनी लसीकरण आपलं लांबवलं होतं. तर तसं मुलांच्या बाबतीत होऊ नये, कोवॅक्सिन की मग झायकोव हा संभ्रम पालकांच्या मनात राहू नये यासाठी नेमकं तुम्ही आत्ता जी चोवीसच्या माध्यमातून काय सांगाल? मी एकच सांगणार की दोन्ही वॅक्सिन चांगल्या आहेत, दोन्ही वॅक्सिनला डीसीजीआयने अप्रूव्हल दिला आहे, ते सायंटिफिक बेसिसवर दिला आहे आणि जे पण वॅक्सिन अवेलेबल असेल ते लवकरात लवकर आपण घ्यावं, त्याच्यामध्ये काही मोठा फरक नाही पडणार. फक्त एवढाच की कोवॅक्सिन इंट्रामस्क्युलर आहे आणि दोन डोस आहे आणि झायडसच्या जे आहे डोस झायकोवी ते आपला तीन डोस आहे आणि इंट्राडर्मल आहे, दॅट इज विदाऊट निडल, इट इज बाय जेट टेक्निक. परंतु दोघांची इफेक्ट म्हणजे इफेक्टिव्हिटी किंवा इम्युनिटी तुम्ही जे म्हणता, बरं डॉक्टर बकुळ सर, इफेक्टिव्हिटी दोन्हीची चांगली असेल पण आणखी एक महत्वाचा मुद्दा, कोवॅक्सिन जर द्यायची असेल तर दोन्ही डोस मधलं अंतर किती असेल? कोवॅक्सिन मध्ये एक महिन्याचा ते 28 ते 30 दिवसाचा अंतर असावं आणि झायकोवी मध्ये तीन डोस आहे म्हणजे ते महिना महिन्याच्या टप्प्याने तीन डोस देत. सर खरं तर पालकांच्या मनात अनेक प्रश्न होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी चोवीसच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना दिलेली आहेत आणि मला असं वाटतं सगळ्या पालकांच्या मनातला संभ्रम आता दूर झाला असेल. तुम्ही जी चोवीसच्या या विशेष सत्रात सहभागी झालात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर 2 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी कोवॅक्सिन लस देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. या संदर्भातल्या तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळालेली आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.